बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावतींनी आज अमरावतीमध्ये भाजप आणि काँग्रेसवर तोफ टाकले. ज्यांच्यावर जातीय दंगली घडवण्याचे आरोप झालेत त्या नरेंद्र मोदींना तुम्ही सत्ता देणार का असा सवाल मायावतींनी मतदारांना केला. काँग्रेस आणि भाजपला सत्तेपासून दूर ठेवाचं आवाहनही मायावतींनी केलं. आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी मायावतींनी आज अमरावतीमध्ये सभा घेतली आणि तिथे त्यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. मोदी पंतप्रधान झाले तर देशाचं चित्र बदलेल अशी भीतीही मायावतींनी व्यक्त केली. 2009 निवडणुकीमध्ये बसपाला 4.83% मतं मिळाली होती. यावेळी जनाधार वाढल्यानं अधिक मतं मिळतील असा विश्वास बसपाला वाटतोय. सध्या तरी मायावतींनी राहुल गांधी आणि मोदी असं दोघांनाही लक्ष्य केलंय. वहां अपने गुजरात प्रदेश को ही दंगों की चपेट में लाकर खड़ा कर दिया था और यदि अब इस किस्म का व्यक्ति किन्हीं कारणवश गलती से अपने देश का पीएम बन जाता है तो फिर ऐसे व्यक्ति के रहते हुए यहाँ अपना पूरा देश कभी भी सांप्रदायिक दंगों की चपेट में आकर तबाह व बर्बाद हो सकता है. आप लोगों को कांग्रेस पार्टी को भी केंद्र की सत्ता में आने से रोकना होगा. Z24 तास रहा एक पाउल पुढ़े.